अहमदनगरच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अरेवर आलाय आणि यानंतर माझाने काही रुग्णालयांचा सेफ्टी चेक केलाय त्यात रुग्णालय बांधताना आणि रुग्णांवर उपचार करताना काय खबरदारी घ्यावी हे नाशिकमधल्या बिटको रुग्णालयानं ना दाखवून दिलंय आगीची घटना घडली तर वेळीच आगीला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक बॉर्डमध्ये पाईपलाईन बसवण्यात आली आहे जागोजागी स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत तसंच अलार्म सिस्टीम बसवण्यात आली आहे यामुळे घटनास्थळी लगेच धाव घेऊन उपाययोजना करणं हे सोपं जातं अनेक ग्रामीण भागातून गोरगरीब रुग्ण इथे येत असतात त्यामुळे ह्या रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा हा प्रथमदर्शनी ऐरणीवर येतो नाशिक महानगरपालिकेचं हे बिटको रुग्णालय आहे नव्यानेच या रुग्णालयाची बांधणी करण्यात आलेली आहे साडेपाचशे ते सहाशे रुग्ण एकाच वेळेस इथे उपचार घेऊ शकतात त्यामुळे नवीन रुग्णालय स्थापन करताना उभारणी करताना कुठल्या कुठल्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे जसे आपण हे वेगवेगळे पाईप बघत आहोत याच्यामध्ये लाल रंगाचे जे पाईप आहेत ते संपूर्णत अग्निरोधकसाठी त्यांचा वापर केला जातो जे पिवळ्या रंगाचे पाईप आहेत ते त्यातनं ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो आणि इतर जे पाईप आहेत मग ते एसीचे असतील किंवा विद्युत वायर यांचा प्रवाह हा पुढे नेण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग केला जातो सर आपण आत्ता या वॉर्डमध्ये आहोत वेगवेगळे पाईप्स बघत आहोत स्प्रिंकल बघत आहोत याचा वापर नेमका कसा होतो सर या ठिकाणी स्प्रिंकलर स्मोक डिटेक्टर दिलेले आहेत या ठिकाणी अग्नि महाराष्ट्र शासन अग्निअधिनियमनुसार सदर जी प्लस थ्री असल्यामुळे पूर्ण संपूर्ण अग्निप्रतिबंधक उपाययोजना सिस्टीम केलेली आहे त्या ठिकाणी आता आपण ह्या करोना वॉर्डमध्ये आहोत या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये स्प्रिंकलर स्मोक डिटेक्टर त्यानंतर होज रील बॉक्स या ठिकाणी दिलेले त्या आहे त्यानंतर फायर एक्सिचर पण दिलेले आहे जी जी सगळी यंत्रणा आहे ती वेळोवेळी आपण जेव्हा हॉस्पिटल सुरू झालं सुद्धा ती नीट व्यवस्थित वर्किंग आहे की नाही ते बघितलं आणि मागच्या वर्षीसुद्धा या म्हणजे दोन हजार एकवीस फेबमध्ये सुद्धा एकदा परत एकदा त्याची ट्रायल घेतली होती आपण किंवा हे सगळं नीट व्यवस्थित आहे की नाही फायर ऑडिट वगैरे करून घेतलं होतं याच्या व्यतिरिक्त आपले हॉस्पिटलचे जे एक्झिट डोअर्स आहेत ते आपल्याला अद्ययावत आहेत की नाही ते एकदा बघितलं पाहिजे की एखादं स्टेअर केस किंवा एखादा वॉर्ड हा जर स्मोकने पूर्णपणे भरला असेल धुराने किंवा आगीने भरला असेल तर आपला अल्टरनेटिव्ह एक्झिट पेशंट्सना बाहेर काढण्यासाठी आपण रेडी पाहिजे तिथे कोणत्याही प्रकारचं ब्लॉकेजेस नको हे आपण अगदी ज हे करून घेतलं पद्धतीने जर हॉस्पिटल उभारताना जर काळजी घेतली तर अहमदनगर मध्ये जी घटना घडली किंवा याआधी भंडारामध्ये जी घटना घडली अशा घटना ह्या टाळल्या जाऊ शकतात कॅमेरामॅन मयुर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट